खूप सारे यश मिळवायचंय का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे खूप मोठी स्वप्न असतात, खूप मोठी महत्वाकांक्षा असतात, खूप सारी टार्गेट गोल्स असतात, पण बऱ्याच वेळा ते गोल्स पर्यंत आपण पोहोचत नाही. त्याच्या पाठीमागे बरीच कारण आहेत, पण त्यापैकी सर्वात महत्वाचं कारण आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी पॅशन ट्रेनर राज ठाकरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना खूप काही गोष्टी मिळवायच्या असतात, पण असं काय होतं की चांगली स्ट्रॅटेजी, चांगली प्लॅनिंग, चांगली रणनीती आखून सुद्धा त्या लेवलला पोहोचत नाही. काही लोक काही लेवलपर्यंत पोहोचतात, पण मध्येच मरगळतात किंवा रस्ता बदलतात. असं का होतं? पण अशी असंख्य मंडळी आहेत, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप चांगल्या लेवलला नाव कमवलं, खूप चांगल्या लेवलला पैसा कमवलं, खूप चांगल्या लेवलला सक्सेस कमवलंय. मग असं काय होतं की ज्यामुळे ती लोक आज जगामध्ये फेमस आहेत? मग असे असंख्य एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये सिकंदर असतील, अलेक्झांडर असतील, किंवा असे बरेच एक्झाम्पल आहेत ज्यांनी एक गोष्ट केली जी आपण करत नाही. आणि ती एक गोष्ट म्हणजेच की काय माहिती, ती सायकोलॉजिकल लेवलला आपल्याला प्रत्येक वेळी ट्रिगर करत असते. आणि तो ट्रिगर आपण जर दाबला तर नक्कीच या लोकांसारखे सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो. आणि ती गोष्ट काय माहिती मित्रांनो, ती म्हणजेच की काय, आपले परतीचे दोर कापून टाका. यस मित्रांनो, आपले परतीचे दोर कापून टाका. बऱ्याच वेळा आपण आपले गोल ठरवताना, स्ट्रॅटेजी ठरवताना, प्लॅनिंग ठरवताना प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी हे असं करत असतो. पण हे असलं पाहिजे, नसलं पाहिजे असं नाही, असलं पाहिजे. पण जे आपले ध्येय, जे आपले स्वप्न, जे आपले महत्वाकांक्षा, जे आपल्याला मिळवायचे, त्यासाठी तुम्ही तुमचे परतीचे दोर कापून टाका. हे परतीचे दोर म्हणजे एक्झॅक्टली मी तुम्हाला एका स्टोरीच्या माध्यमातून सांगतो. महाराष्ट्रातली ही जबरदस्त स्टोरी आहे, ती म्हणजेच की काय, कोंढाणा किल्ला. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे कोंढाणा किल्ला कसा जिंकला गेला आणि हा कोणी जिंकला. सो यात विडा उचलला होता तो म्हणजेच की कोणी, सुभेदार तानाजी मालुसरे यांनी. सो यांनी हा विडा उचलला होता, ते गडावरती गेले, युद्ध सुरू झालं, रणनीती आखल्यानुसार सगळ्या गोष्टी होत होत्या, पण ते युद्ध जिंकत असताना ते धारातीर्थी पडले. पण हे सगळं बघितल्यानंतर मावळे पळायला सुखंड असतात, त्याच्यावरनं पळायला सुरुवात करतात. हे बघितल्यानंतर त्याचे बंधू आहेत सूर्याजीराव यांनी काय केलं, गडावरचे सगळे दोरखंड कापून टाकले. आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली की तुम्ही एकतर लढा नाहीतर मरा. सो मित्रांनो, मराठ्यांनी लढणं पत्करलं आणि मग तो किल्ला जिंकला गेला. सो हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण जर तो दोरखंड सूर्याजी राव यांनी जर कापला नसता तर तो किल्ला जिंकला गेला असता, काय वाटतं तुम्हाला? नाही ना? सो बऱ्याच वेळा आपण आपल्या लाईफमध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप झटपट करत असतो, खूप आतोनात प्रयत्न करत असतो, पण कुठेतरी आपल्या पाठीमागे बॅक ऑफ दी माइंड सायकोलॉजिकल लेवलला विचारांमध्ये आपल्या लाईफमध्ये ऑप्शन असतो. आणि तो ऑप्शन बऱ्याच वेळा काय होतं की एवढा पेन का सहन करायचा, एवढा त्रास का सहन करायचा, एवढा हाल अपेष्टा का सहन करायचा. तर कुठेतरी तो ऑप्शन आपल्याकडे असल्यामुळे, परतीचे दोर आपल्याकडे असल्यामुळे आपण काय करतो, इमोशनली मेंटली आपण तो डिसिजन घेतो आणि परत पाठी जातो. आणि त्यामुळे आपण आपल्या गोल्सपासून, आपल्या ध्येयापासून, आपल्या महत्वाकांक्षेपासून लांब राहतो. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या लाईफमधले परतीचे दोर कापून टाका. हे जर दोर तुम्ही कापले तरच तुम्ही मेंटली इमोशनली स्ट्रॉंग होणार आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ फॉलो करत राहा. थँक्यू व्हेरी मच.